नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झालेत। गडचिरोली पोलीस आणि C60 जवानांच्या पथकाने ही कारवाई केली। यातल्या केवळ मिलिंद तेलतुंबडे नाही तर ठार झालेल्यांपैकी 13 जणांवर लाखोंच्या घरात इनाम जाहीर झालं होतं। नक्षली चळवळीतले प्रमुख असे वॉन्टेड नक्षलवादी हे मानले जायचे, म्हणूनच गेल्या वर्षभरातली ही देशातली सर्वात मोठी कारवाई मानली जाते। त्यामुळे या नक्षलवाद्यांवर नेमकं किती इनाम जाहीर झालं होतं हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया। सगळ्यात पहिले नक्षली संघटनेचा कमांडर मिलिंद तेलतुंबडे, याला ठार करण्यात पोलिसांना आलेलं यश हे सर्वात मोठं यश मानलं जातंय, कारण महाराष्ट्राप्रमाणेच शेजारील राज्यांचीही सूत्र त्याच्याकडे होती। तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता, त्याला त्रिस्तरीय सुरक्षा मिळत होती। इतकी कडक सुरक्षा असतानाही पोलिसांनी त्याला ठार केलंय। महत्वाचं म्हणजे त्याच्यावर तब्बल 50 लाखांचं इनाम होतं। त्यानंतर लोकेश उर्फ मंगू पोडयाम यालाही ठार करण्यात आलंय। त्याच्याकडे AK-47, 9 mm पिस्तूल अशी हत्यारं सापडलेत। नक्षली संघटनेत कमांडर असलेल्या या लोकेशवर 20 लाखांचं इनाम होतं। महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा याच्याकडे AK-47 सापडली, त्याच्यावर 16 लाखांचं इनाम होतं। सन्नू उर्फ कोवाजी हा कसनसूर दलमचा कमांडर होता, त्याच्याकडे AK-47 सापडली, त्याच्यावर 8 लाखांचं इनाम होतं। त्यानंतर सर्वाधिक इनाम असलेला नक्षलवादी म्हणजे भगतसिंग उर्फ तिलक मानकूर जाडे, प्रदीप नावानेही तो ओळखला जायचा। याच्याकडे AK-47 सापडली, तो मिलिंद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड होता, त्याच्यावर 6 लाखांचं इनाम होतं। याशिवाय प्रकाश उर्फ साधू सोनू बोगा, लच्छू आणि नवलूराम उर्फ दिलीप हिरुराम तुलावी यांच्यावर प्रत्येकी 4 लाखांचं इनाम होतं। विमला उर्फ इमला मानसो सुखराम बोगा या महिलेवरही 4 लाखांचं इनाम होतं। तर बंडू उर्फ दलसू राजू गोटा, प्रमोद आणि कोसा यांच्यावरही प्रत्येकी 4 लाखांचं इनाम होतं। तर चेतन पदा या नक्षलवाद्यावर 2 लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं।